आपण ज्या समाजात वावरतो, ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं काम करणारे काही लोक असतात. याचंच एक उदाहरण म्हणजे औरंगाबादेतील वाळूज महानगरातील मनोज जैन हा अवलिया. कोण आहेत मनोज जैन पाहूया. सर्वात प्रथम ते ज्या रस्त्यावर जे काही अपघात होतात त्यांना सपोर्ट करणारं कोणीच नसतं, त्या ठिकाणी मनोज जैन व त्यांचे सहकारी 5 मिनिटातच पोहोचून त्यांना आमच्या हॉस्पिटलला किंवा इतर जवळपास जे काही हॉस्पिटल आहेत तिथं त्यांना ते ॲडमिट करून सुरुवातीला प्रथम उपचार करतात, जेणेकरून त्यांचं प्रत्येक जे काही एक एक मिनटाचा जो महत्त्वाचा क्षण असतो तो वाचतो. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत मनोज जैन यांच्यामुळे कमीत कमी 1000 रुग्णांना तरी खूप फायदा झालेला आहे की ज्यामुळे त्यांचे जीव वाचलेत. नंतर गरजेपोटी त्यांना पैशाच्या अभावी जरी गरज पडली तर मनोज जैन स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून त्यांना मदत करतात. आणि मनोज जैन यांनी त्यांच्यासारखे कमीत कमी 100 ते 150 लोक वाळूज एमआयडीसीमध्ये उभे केले आहेत. अपघातग्रस्तांच्या तात्काळ मदतीसाठी धावून जाऊन त्यांना वेळेत दवाखान्यात पोहोचवण्याचं काम मनोज जैन करतात. आपला व्यवसाय सांभाळून मनोज हे अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. सगळ्यात पहिलं यामध्ये मी पाऊल टाकलं, जैन सोशल ग्रुप नावाचा एक ग्रुप बनवला होता आणि 10 जणांचा मित्र मिळून आम्ही कॉन्ट्रीब्युशन करायचो. तसंच पुढं जसजसं मला सामाजिक क्षेत्रामध्ये जसजसं मला माहिती होत गेली त्यात मला एक औरंगाबादमध्ये एक ग्रुप होता हेल्प रायडर, म्हणजे ह्याचे जे मेन समन्वयक आहेत ॲम्ब्युलन्स हेल्प रायडरचे प्रशांतजी कनोजिया यांच्या संकल्पनेतून हा ग्रुप तयार झाला आहे औरंगाबादमध्ये. यांचा पुण्यामध्ये खूप मोठा ग्रुप आहे. तुम्ही पाहत आहे की रोज 1-2-3 ॲक्सिडेंट होत आहेत, रोज ॲक्सिडेंट होत आहेत. आणि बऱ्याच वेळेस काय होतं आहे की लोक मदतीला धावून जात नाही त्या ठिकाणी, मदत करत नाही आहे त्या ठिकाणी. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की त्यांना मदत न मिळाल्यामुळं ते जागेवर दगावतात. म्हणजे असे खूप मोठं माझ्या डोळ्यासमोरचं आहे. पण आता मी पण काम चालू केल्यामुळं काय झालं की माझी प्रेरणा घेऊन आणि माझ्यासारखे मनोज जैन तयार व्हावेत मदत करण्यासाठी. हे फक्त एक माझं एक स्वप्न आहे की कुठं ॲक्सिडेंट झाला तर आपल्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्या व्यक्तीला मदत करा. काही काही होत नाही आहे, तुम्ही मदत करा, त्या बिचाऱ्याचे जीव वाचतील. आज त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे, घरी त्याची मुलगी आहे, आई आहे, बायको आहे, वाट पाहत आहेत घरी कधी येईल काय. तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना मदत करा, काही होत नाही. आणि मी आतापर्यंत शेकडो लोकांची मदत केलेली आहे, बऱ्याच लोकांची मदत केलेली आहे. आणि खूप म्हणजे मला खूप समाधान वाटतं या गोष्टीचं. मला रात्री अक्षरशः 3-3 वाजता फोन येत आहेत आणि मी प्रत्येक ठिकाणी मी आता तुम्ही एक विचारतार मला की तुम्हाला फोन कसे येतात. तुम्हाला सांगतो की बजाजनगर MIDC परिसरामध्ये प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक ठिकाणी मी एक सांगितलेलं आहे, सगळ्यात पहिले तुम्ही 108 फोन लावा, त्याच्यानंतर MIDC पोलीस स्टेशनला तुम्ही कॉल करा, त्याच्यानंतर ऑप्शन म्हणून मला फोन करा. मनोज जैन माझा नंबर दिलेला आहे सगळ्यांना. पण लोकं काय करतायत, 108 फोन लावत नाही आणि पोलीस स्टेशनलाही फोन लावत नाही, ते डायरेक्ट मला फोन लावतात. त्याच्यामुळं माझी मदत मिळते. आणि ह्यांना काय होतं की 108 किंवा पोलीसवाले काही परत विचारतील अशातलं, आणि असं काही नाही आहे. तुम्ही बिंदास मदत करा, काहीही होत नाही आहे. आणि हेच कॉल मला रात्री अपरात्री येतात. तुम्हाला खोटं वाटेल, बऱ्याच वेळेस मी जेवण करता करता मला बरेच कॉल आलेले आहेत आणि मी जेवण करता करता बऱ्याच ठिकाणी पोहोचतो. मी मदत करतो, त्याला फर्स्ट एड करतो. मी माझं पर्सनली स्वतःच्या पैशांनी मी हे काम करतो. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा तत्कालीन औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनीही गौरव केलाय.